आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सूत्र परत कर अग. अग पाया काय पडतेस? ते तुझं मंगळसूत्र आहे आणि तुझ्या हक्काच आहे. आणि आपल्या हक्काची गोष्ट मागताना कोणाच्या पाया पडायची गरज नाहीये. अगदी बरोबर. वंच ऐका तुमच्या लेकीच. नका मी नवरे करू, कारण तसंही मी ते मंगळसूत्र तुम्हाला देणारच नाही. का नाही देणार? माझी मर्जी. आणि माझं जाऊ दे ग. तुला नाही वाटत का आपल्या बहिणीच्या लग्नाला थोडाफार हातभार लावावा? मामी, अंजलीच्या लग्नात जो हातभार लावायचा आहे ना तो मी लावेन नंतर. पण सध्या वरुणच्या कॉलेजची फी भरणं खूप महत्वाचं आहे. काही महत्वाचं नाही. काय एक वर्ष परीक्षा नाही दिली तर काय आभाळ कोसळत नाही? आणि जसा काय तो युनिव्हर्सिटीतनं पहिला बेलच येणार आहे. आणि तसे मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मला एवढंच कळतंय की माझ्या लेकीचं लग्न वेळेत होणार आहे आणि त्यासाठी पैशाची गरज लागणार. काय चाललंय? आलात तुम्ही? मी आलेलो तुला दिसते आणि तुझ्या खोट्या हसण्यामागे तू मंगळसूत्र लपवतेस हे मला दिसते. ते मंगळसूत्र ताईला देऊन टाक. कशाला द्यायचं पण त्यांना त्यांचं मंगळसूत्र? नाहीतरी नवरा पळूनच गेलाय आता. मग काय हे मिरवायला हवाय मंगळसूत्र? तोंड सांभाळून बोल. ती माझी मोठी बहीण आहे. घ्या बाई, काय चुकीचं बोलले मी? मी खरं बोलले ना की लगेच लागत. हे बघ, दुसऱ्याच्या जखमेवरती फुंकर मारता येत नसली ना तर निदान त्याच्या जखमेवरची खपली तरी काढू नये. जे काय आहे ते सगळ्यांना माहितीच आहे. उगाच ते पुन्हा ओवळून काढायची गरज नाही. आणि हे बघ, काहीही जरी झालेलं असलं ना तरी तिच्या मंगळसूत्रावरती तू हक्क दाखवू शकत नाहीस. मुकट्याने तिचं मंगळसूत्र तिला परत कर. काय सांगतोय मी, ऐकायला येत आहे का? तिचं मंगळसूत्र परत कर. मामा, बरं झालं तू आलास. अरे मामी ऐकतच नव्हती आमचं. आणि थँक्यू. थँक्यू बरोबर आहे, नाहीतरी परक्या माणसाला आपण थँक्यू म्हणतोच ना. परक? अरे असं का बोलतोयस तू? परका नाही तर काय? ताई, अचानक हे मंगळसूत्र का बाहेर काढलं तू? पण काय कसे, या मंगळसूत्राची अशी काय गरज पडली होती? अच्छा, म्हणजे वरुणच्या कॉलेजची फी भरायची होती, त्यासाठी पैसे नव्हते तर तुम्ही दोघींनी मला का नाही सांगितलं? म्हणूनच मी म्हटलं की मी परका झालोय ना तुमच्यासाठी. मामा प्लीज असं काही बोलू नकोस. उलट तू एकटाच आहेस जो आमच्या एवढा हक्काचा आहे. हक्काचा आहे ना, आणि म्हणून माझ्यापासून लपवलं तुम्ही हे. अरे मधू, तुझ्यापासून कशाला लपवू आम्ही? आधीच तुझ्या डोक्याला काय व्याप कमी आहेत का? त्यात अजून भर, म्हणून नाही सांगितलं. मामा तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. हे बघ, तू आमच्यासाठी एवढं करतोस पण म्हणून आम्ही तुला सगळे प्रॉब्लेम सांगायचे का? हो सांगायचे, हक्काने सांगायचे. बर, सॉरी माझं चुकलं. पण प्लीज असं रागवू नकोस ना. गंमत करत होत ग, तुमच्यावरती मी रागवीन का? पर ते मंगळसूत्र ताईकडे देऊन टाक. नाही नको. हे तू गहाण ठेव आणि पैसे घेऊन ये. ताई,
मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे आणण्याची काही गरज नाही. अरे मधू, असं काय करतोस? तुला माहितीये ना वरुणच्या कॉलेजची फी भरायची. सई कुठून आणले एवढे पैसे? अगं मी आणलेत पैसे. थांब ना, हे घे. हमारे प्लीज नको. हे बघ, मी कुठून तरी मॅनेज करेल. मी करेल ना पैशांची व्यवस्था. हो ना मधू, ऐक, हे पैसे तुझ्याकडेच ठेव. हे बघ, अंजलीचं लग्न तोंडावर आलंय, पैसे लागतील ना. हे बघ, तिच्या लग्नाला अजून पुष्कळ अवकाश आहे. आता वरुणच्या कॉलेजची फी भरणं जास्त महत्वाचं आहे. हे बघ, तू जर का पैसे घेतले नाहीस तर मी असं समजेन की तुम्ही अजूनही मला परका मानता. शारीबाजी बाळती, आता ते पैसे लवकर भरून ये. कधी भरायचे? वेळ आहे का आजच भरायचे? हो, आज 12 वाजेपर्यंत भरायचे. 12 पर्यंत? हो. मग तू निघ लवकर, वरून तिकडे वाट बघत असेल. जा. मामा, एक मिनिट, मी आलेच. सई, नुसती काय बघत उभी राहिलीस? घे ना फोन. कोणाचा आहे? अग, किती वेळ वाचतोय, घे ना. मामा, देवान सरांचा फोन आहे. हो का? मग घे, काय म्हणतात बघ. मामा, नको ना. आधीच त्यांच्या घरी काल महाभारत झालं, ते कमी आहे का? आता मी आणखी काय बोलू त्यांच्यासोबत? काय बोलणार काय? आणि काल जे काही झालं त्यामध्ये त्यांची काय चूक आहे? बघ, त्यांचं काहीतरी काम असेल तुझ्याकडे म्हणून फोन केला असेल. बघ बघ फोन. हॅलो, हाय सई. हॅलो सई, आय नो तुम्ही खूप चिडले असाल. काल जे काही घडले ते फारच ऑफ होत. मी समजू शकतो तुमच्या भावना, पण मला जरा तुमच्याशी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं आहे. बोला. नाही, असं फोनवर नाही, भेटून बोलता येईल आपल्याला प्लीज. सई, अगं बोल की. मामा, अरे ते भेटायचं म्हणतात. भेट? काय प्रॉब्लेम आहे? नाही.